हाय, माझं नाव विपुल पंचभाई आहे. मी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग जे एच रसनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 2018 या वर्षी पासआउट झालं. माझी युनिव्हर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर होती. माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यावर मी ठरवलं होतं की मला आय टी सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये जॉब करायचे आहे. पण मी जॉब घेण्यासाठी आय टी एम एन सी कंपनीजमध्ये खूप ट्राय केलं, त्यासाठी मला खूप प्रॉब्लेम्स आणि डिफिकल्टीज आले. त्यानंतर मी इविजन टेक्नोसॉ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल ओळख झाली. इविजन टेक्नोसॉ प्रायव्हेट लिमिटेड ही आय टी रिक्रुटमेंट कन्सल्टंट कंपनी आहे, जी आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम प्रोव्हाइड करते. या ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ते डिफरंट डिफरंट मॉड्यूल्स कवर करतात. ते मॉड्यूल्स आहेत विंडोज ॲडमिनिस्ट्रेशन, सायबर सिक्युरिटी, सी सी एन ए आणि लायनक्स ॲडमिनिस्ट्रेशन. या डिफरंट डिफरंट मॉड्यूलसाठी त्यांच्याकडे डिफरंट डिफरंट एक्सपिरियन्स लेवलचे एक्सलंट लेवलचे ट्युटर्स आहेत. तरुण सर, राजू सर, मनू सर, राहुल सर आणि रोशन सर. मी विंडोज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वेरियस टॉपिक्सवर स्टडी केलं. विंडोज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्ही विंडोज सर्व्हर 2012बद्दल शिकलो. विंडोज सर्व्हर 2012मध्ये आम्ही ॲक्टिव डायरेक्टरी, ADDS रोल, DHCP, WDS या सगळ्या सर्व्हिसेसबद्दल शिकलो आणि त्याचबरोबर डोमेन सर्व्हिसेसबद्दल शिकलो आणि युजरला डोमेनमध्ये कसं जॉईन करायचं ते शिकलो. यामध्ये विंडोज सर्व्हरमध्ये जे काही प्रॉब्लेम्स इशू फ्युचरमध्ये रेज होतात ते कसे सोडवायचे, ते कसे रिझॉल्व करायचे आम्ही याबद्दल ब्रीफली या सेशनमध्ये शिकलो. त्यानंतर आम्ही मायक्रोसॉफ्ट आउटलुकवर आलो. त्यामध्ये आम्ही डिफरंट डिफरंट प्रोटोकॉल शिकलो आणि त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आउटलुक कसं कॉन्फिगर करायचं ते शिकलो. मायक्रोसॉफ्ट कॉन्फिगर करताना आम्ही व्हेरियस प्रोटोकॉल सच एज SMTP, IMAP आणि POP शिकलो. ह्या तीन प्रोटोकॉल यूज करून मायक्रोसॉफ्ट आउटलुक कसं कॉन्फिगर करायचं आणि फ्युचरमध्ये जर काही इश्यू आले मायक्रोसॉफ्ट आउटलुकमध्ये ते कसे रिझॉल्व करायचे ते आम्ही या सेशनमध्ये शिकलो. त्यानंतर आम्ही CCNA मध्ये राउटिंग अँड स्विचिंगबद्दल शिकलो. राउटिंग आणि स्विचेसमध्ये आम्ही विल्यांबद्दल शिकलो आणि राउटिंगमध्ये आम्ही राउटिंग प्रोटोकॉलमध्ये बद्दल शिकलो. यामध्ये आम्ही थेरोटिकल आणि प्रॅक्टिकल दोन्ही शिकलो. त्यानंतर आम्हाला ACL शिकलो, ॲक्सेस कंट्रोल लिस्ट शिकलो, नेट शिकलो, नेटवर्क ॲड्रेसिंग ट्रान्सलेशन शिकलो. त्यानंतर आम्ही IP ॲड्रेसिंगबद्दल शिकलो, सबनेटिंगबद्दल शिकलो आणि अशा प्रकारे खूप काही प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज या सेशनमध्ये आम्ही शिकलो. त्यानंतर प्रत्येक वीकच्या शेवटी आमचे ट्युटर आमच्याकडून मॉक इंटरव्ह्यू घ्यायचे. या मॉक इंटरव्ह्यूमध्ये काय व्हायचं, वीकली जे मॉड्यूल्समध्ये शिकवलेले आहे त्याबद्दल ते क्वेश्चन करायचे. त्यामुळे स्टुडंटला त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये बूस्ट होत होता आणि त्यांना त्यांच्या अंदरची जे काही नर्वसनेस आहे ते या सेशनमध्ये निघत होती. त्यामुळे जे काही स्टुडंट रिअल टाईम इंटरव्ह्यूमध्ये देणार होते त्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलवर बूस्ट जात होतं आणि त्यामुळे ते जे रिअल टाईम इंटरव्ह्यू राहत होते ते फर्स्ट टाईममध्येच क्रॅक होत होते. सो मी पण या OJT प्रोग्रामचा सहभाग झालो होतो. या OJT प्रोग्राममध्ये माझा कॉन्फिडन्स लेवल आणि प्रॅक्टिकल आणि थेरोटिकल नॉलेज खूप काही मिळालं. मी इविजन टेक्नोसो प्रायव्हेट लिमिटेडसाठी खूप आभार आहे की त्यांनी मला यासाठी सहभागी केलं त्यांच्या OJT प्रोग्राममध्ये. थँक्यू इविजन टेक्नोसो.